नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चौकोन हे प्रकरण शिकणार आहोत। चला तर मग चौकोन म्हणजे काय ते आपण समजून घेऊया। आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये चौकोनी आकाराच्या अनेक वस्तू पाहत असतो, आपल्या घरामध्ये, आपल्या परिसरामध्ये आणि आपल्या शाळेमध्ये। तशाच काही वस्तू मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि चौकोन म्हणजे काय ते आपण समजून घेऊया। मग ही एक आकपेटी आहे, या आकपेटीचा पृष्ठभाग जर पाहिला तर तो चौकोनी आकाराचा आपल्याला दिसतो। तसेच आपण हे डस्टर जर पाहिलं त्याचा पृष्ठभाग तो सुद्धा आपल्याला चौकोनी आकाराचा दिसेल। आपल्या दप्तरामध्ये पुस्तक असतं, त्या पुस्तकाचा पृष्ठभाग किंवा मागचा भाग मलपृष्ठ त्याला आपण म्हणतो। त्याला सुद्धा असे चार कोपरे असतात, 1, 2, 3, 4, आणि अशा पद्धतीने तो एक चौकोन त्या ठिकाणी बनतो। तसेच मी एक या ठिकाणी तुम्हाला फोटो फ्रेम दाखवतो, या फोटो फ्रेमचा आकार सुद्धा चौकोनी आहे, त्याला सुद्धा चार कोपरे आहेत, 1, 2, 3 आणि 4। अशा प्रकारे चार कोपरे या आकृतीला आहेत, या फ्रेमला आहे, म्हणजे जी चौकोनाची आकृती त्या ठिकाणी आपल्याला समजते। आता या ठिकाणी ही आकृती, या आकृतीचा जर विचार आपण केला तर या आकृतीमध्ये कोण 1, कोण 2, कोण 3 आणि कोण 4 अशा प्रकारे चार कोण व चार बाजू, बाजू 1, बाजू 2, बाजू 3 आणि बाजू 4 अशा प्रकारे चार कोण आणि चार बाजू ज्या आकृतीला असते त्याला आपण चौकोन असे म्हणतो। मग या ठिकाणी मी चार बिंदू असे घेईन की जर मी ए बिंदूचा विचार केला तर उरलेले हे तीन बिंदू म्हणजे बी, सी आणि डी हे नैक रेषीय असतील, एका सरळ रेषेमध्ये नसतील। आणि ए बी जर जोडला तर उरलेले दोन बिंदू त्याच्या समोर किंवा पाठीमागे यायला हवे, किंवा मी बी सी जोडला तर उरलेले दोन बिंदू ए बी त्याच्या समोर किंवा पाठीमागे, बी सी जोडला तर ए बी समोर आणि ए डी जोडला तर बी सी समोर, अशा पद्धतीने एक बंदिस्त त्या ठिकाणी आकृती तयार होते। मग या चार आकृत्यांपैकी कोणती चौकोनाची आकृती आहे याचा आपण या ठिकाणी आता पडताळा करू। क्रमांक 2 ची आकृती जर आपण विचार केला तर त्यामध्ये या ठिकाणी बिंदू 1, बिंदू 2, बिंदू 3 आणि बिंदू 4 चार बिंदू आहे आणि चार रेषाखंड देखील आहे। मग ही चौकोनाची आकृती आहे का तर आपण समजून घेऊ। रेषाखंड, या रेषाखंडाचा जर आपण विचार केला तर या रेषाखंडाच्या समोर एकच बिंदू आहे, हा एक बिंदू इकडे दिसत आहे, म्हणजेच या रेषाखंडाच्या समोर एक बिंदू, पाठीमागे बिंदू नाही, म्हणजेच चौकोनाची आकृती नाही। क्रमांक 3 ची आकृतीचा जर आपण विचार केला तर बिंदू 1, 2, 3, 4, 5 बिंदू त्या ठिकाणी आहेत आणि 6 रेषाखंड आहेत। 5 बिंदू आणि 6 रेषाखंड असलेली आकृती चौकोनाची निश्चित नसते। क्रमांक 4 च्या आकृतीचा जर विचार आपण केला तर त्या ठिकाणी शिरोबिंदू 1, 2 आणि 3 आणि ही एक रेषा या ठिकाणी दिसत आहे। 3 रेषाखंड आणि 3 शिरोबिंदू असलेली त्रिकोणाची आकृती असते, चौकोनाची नसते। मात्र क्रमांक 1 ची आकृतीचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला कोण ए, कोण ए, कोण बी, कोण सी आणि कोण डी त्या ठिकाणी दिसत आहे। चार कोण आणि चार बाजू, 1, 2, 3, 4 बाजू ए बी, बाजू बी सी, बाजू सी डी, बाजू ए डी। तसेच या चौकोनाला चार शिरोबिंदू देखील आहेत, शिरोबिंदू ए बी सी डी। म्हणजेच आपण या ठिकाणी लक्षात घेऊया की ज्या आकृतीला चार कोण, चार शिरोबिंदू आणि चार बाजू असतील अशा बंदिस्त आकृतीला आपण चौकोन असे म्हणतो।